अलग अलग भाषा से पिक्चर तैयार हुई है, लेकिन पहली बार ऐरानी जो भाषा बोली जाती है, 1 करोड़ लोग इस भाषा में बात करते हैं, उसका पहली बार संगीत का एल्बम का यहाँ पर उद्घाटन हुआ है। और मुझे लगता है कि खानदेशवासियों का इसका बहुत आनंद होगा, क्योंकि इसमें खानदेश का सब्जेक्ट है या किसानों का सब्जेक्ट है, व्यसन का विषय है, इस सभी विषयों को एक साथ लेकर एक पिक्चर बनाया गया और गाने उसमें तैयार किए गए हैं। इसलिए ऐसा लगता है कि इस पिक्चर से आने से, गाने आने से सब खानदेशवासियों को इसको बहुत बड़ा आनंद होगा। और मुझे तो लगता है कि मुझे भी बड़ी खुशी है, क्योंकि मैं भी खानदेश का हूँ। महाराष्ट्र के धुलिया, जलगांव, नासिक और नंदुरबार जिले में अहिराणी भाषा बोली जाती है, और इस अहिराणी भाषा में इस फिल्म की निर्मित हुई है, और साथ ही साथ मराठी में भी इसे बनाया गया है। ये बड़े स्तर पे 100 से भी अधिक थिएटरों में प्रदर्शित होने वाली पहली खानदेशी फिल्म होगी, और इस फिल्म का संगीत मराठी के मेलोडी किंग अविनाश विश्वजीत और श्री श्याम क्षीरसागर इन्होंने किया है। इस फिल्म में हरिहरन जी की एक हिंदी गज़ल है जो हिंदी भाषिकों को तो पसंद आएगी ही आएगी, और साथ ही में इसमें 12 गायक, 2 संगीतकार और 6 गीतकारों का योगदान है। एक भरी पूरी ऐसी संगीतमय फिल्म है, आप इसका ज़रूर आनंद उठाइए। हिंदी भाषिकों से मैं कहूँगा कि हरिहरन जी की एक अजीब सा खालीपन ये गज़ल आप ज़रूर देखिए, आपको बेहद पसंद आएगी। माझा अनुभव खूप चांगला होता। हा सिनेमा माझा पहिला सिनेमा आहे, यानंतरही मी बरेच कामं केली, पण हा मोठ्या कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा फेस मी हाच सिनेमा केला। हा सिनेमा मला खूप जवळचा आहे, कारण की मी पण खानदेशीच आहे आणि पहिल्यांदा 2 भाषेत एकच सिनेमा बनला आहे, तर या गोष्टीचा मला खूप आनंद आहे की ह्या सिनेमाची मी पण हिस्सा आहे आणि खूप सुंदर कॅरेक्टर मला यावर प्ले करायला मिळालं। आणि आज पहिल्यांदा मी योगेश सरांना थँक्यू म्हणते ह्या कॅरेक्टरसाठी माझी निवड केली। सो थँक्यू सो मच, सगळ्यांनी हा सिनेमा नक्की बघा आणि प्रसिद्धात द्या। कॅरेक्टर जरा डिस्टर्ब करू शकत, कसं कॅरेक्टर आहे? कॅरेक्टर माझं खूप छान आहे, थोडं डिफरंट आहे। मी कधी विचार नव्हतं केला की मी असं कधी कॅरेक्टर प्ले करेन, पण मला सरांनी खूप सांगितलं की तू करू शकतेस, कॅरेक्टर खूप छान आहे। नाहीतर मला डान्स करायला आवडतं, पण याच्यामध्ये मला खूप सुंदर रोल आहे की खूप खंबीर अशी स्त्री जी आपल्या नवऱ्याला खूप पाठिंबा देते, जेव्हा नवरा खचतो म्हणजे ते आधी खूप खुशी असतं। आम्ही पहिले शहरातले असतो, मला गावाकडची खूप आवड असते, त्यांना सांगते की चला आपण गावाकडे जाऊया, गावाकडे आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडतात, त्यामुळे ते खूप डिसअपॉइंट होतात, डिप्रेशनमध्ये जातात, आणि त्यातून त्यांना बाहेर येण्यासाठी मी त्यांना सपोर्ट करते। सो असं सुंदर एक कॅरेक्टर माझा आहे। ओके, थँक्यू, नमस्कार, मी श्याम क्षीरसागर। पहिला जो गाणं गाया मेंढरा मेंढरा, ये मराठी में जो फार्मर्स लोग होते हैं और जो इलेक्शन के वक्त हमारा सभी लोगों का जो हाल होता है वो उसमें जो उसमें बयां किया है, उसके अंदर मराठी के बहुत बड़े शायर हैं विठ्ठल वाघ, कवि विठ्ठल वाघ जी, उनकी वो पोएम है और उसको हमने संगीत भी दिया है और उसको गाया भी है। सर, खानदेशी धार्मिकचा चित्रपट असल्याकारणाने संगीत खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये। बरोबर, नेमकं कसं या सगळ्या चित्रपटाचे संगीत दिलेलं आहे आणि काय नेमकं विशेष असं महाराष्ट्राला भेटणार या चित्रपट? अगदी बरोबर, मुळात संगीत खानदेशी मराठी भाषेमध्ये, ऐराणी आणि मराठी भाषेमध्ये झालेली फिल्म आहे ही, आणि मूळ त्याचं जे आहे खानदेश असल्यामुळे त्याचं संगीत त्याच्याशी रिलेट असणं फार गरजेचं होतं, त्यामुळे यामध्ये जी आम्ही गाणी केली, विशेषतः गावरान धरतीची जी गाणी केली, त्यामध्ये आम्ही मॅक्स टू मॅक्स ॲक्वॉस्टिक इन्स्ट्रुमेंट्स वापरलेले आहे। त्या पद्धतीचं, त्या मातीमध्ये साधारणतः जे पद्धतीचं गाणं, संगीत, लोकसंगीतचा आधार घेऊन आम्ही ते संगीत करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि त्या पद्धतीचेच आम्हाला कविवर्य, कवी मंडळींनी, गीतकार, शायर मंडळींनी आम्हाला त्यामध्ये अतिशय अप्रतिम रीतीने गाणी लिहून दिली, आणि ती त्या पद्धतीने करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आनंद वाटतो, लोकांना खूप आवडत आहे आणि सर्वांना तो नक्कीच आवडेल। आणि एक वेगळ्या धाटणीचा मोल चित्रपटाचा आज आपण संगीत अनावरण करतोय आणि हे दिग्गज मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित झाले, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि तुम्हा सर्व पत्रकारांचं
सर्व चॅनल्सवाल्यांचे सुद्धा मी धन्यवाद देऊ इच्छिते की कारण धो बरसणारा पाऊस एवढ्या प्रचंड पावसामध्ये सगळ्यांनी येऊन आणि या मोल चित्रपटाचं खरोखर मोल वाढवलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून आभार मानते. मला या मोल चित्रपटाबद्दल एक सांगावं असं वाटतं की समाजसेवेची प्रेरणा घेऊन मी 95 जी कामाला लागली त्याच्यातनं हा एक मोल चित्रपट वेगळ्या पद्धतीचा मला पाहावयास मिळाला. आणि मोल चित्रपटाचे जे डायरेक्टर दिग्दर्शक आणि हिरो असे जे योगेश कुलकर्णी तो माझा म्हणजे त्यांची ओळख अशी सांगावीशी वाटते माझ्यासोबत की तो एक खानदेशी आणि आपल्या अतिशय ग्रामीण एरियातून आणि छोट्याशा खेडेगावातला एक मुलगा एक उराशी वेगळं स्वप्न बाळगून मुंबईसारख्या मोठ्या मायानगरीमध्ये आला आणि एवढ्या मोठ्या मायानगरीत त्याने आपले भक्कम असे पाय रुवून एक चांगलं काही प्रत्येक व्यक्तीला पूर्ण समाजाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून मलासुद्धा त्याच्यापासून ही प्रेरणा मिळाली. आणि मला असं वाटलं की एक वेगळा विषय हा मोल चित्रपटातून जो हाताळला जातो हिंदू म्हणजे एक व्यसनमुक्तीचा संदेश त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने देण्यात आलेला आहे. आणि व्यसनमुक्तीवर मला सांगायचं तर मी सुद्धा स्वतः पूर्ण महाराष्ट्रात व्यसनमुक्तीवर अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करायचा प्रयत्न करते कारण ही काळाची गरज आहे. व्यसनापासून अनेक तरुण अनेक मोठे मोठे जे चांगले जे घरं आहेत ते उद्ध्वस्त होताना मी प्रत्यक्ष बघितले. खूप मोठेपणा मिरवून लोक एक वेगळा बुरखा चढवून प्रत्येकजण असा व्यसनी जो असतो चालतो आहे आणि त्याला दाखवता येत नाही त्याला बाहेर पडावंसं वाटतं पण तो पडू शकत नाही अशा अनेक जवळनं व्यक्ती मी बघितल्या. आणि मलाही असं वाटलं की प्रत्येक घरातली ही कहाणी ही कुठेतरी एक जर पडद्यावर आली आणि पडद्याचं माध्यम जर मला सगळ्यांना जे आपल्याला सांगताना असं सांगावंसं वाटतं की हे खूप चांगलं माध्यम आहे की अनेक घरांपर्यंत प्रत्येक समाजापर्यंत हे पोचवता येणारं एक असं माध्यम आहे. आणि महाराष्ट्रात अनेक भाषा उपभाषा बोलल्या जातात पण आमच्या म्हणजे नॉर्थ महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रात बोलली जाणारी खानदेशी संस्कृती कधीच या मराठी सिनेमात आलेली नव्हती आणि हा पहिला खानदेशी संस्कृतीचा सिनेमा. आणि यामध्ये मी अनेक वर्षापासून नाट्यक्षेत्रात काम करतो आहे सिनेमात अनेक छोटे मोठे रोल केले पण या सिनेमात मी प्रमुख खलनायक या रूपात तुमच्यासमोर येणार आहे. खूप चांगला सिनेमा आहे खूप संदेश चांगला देऊन जाणार आहे तरी सर्वांनी नक्की या सिनेमाला यायचं आहे बघायचं आहे. नक्कीच तुम्हाला या सिनेमातून तुमच्या घरातलं कोणीतरी व्यक्ती किंवा कोणीतरी शेजारचं हा व्यसनमुक्त नक्की होणार आहे हा सिनेमा बघून अशी मला खात्री आहे. तुम्ही सर्वांनी सिनेमा बघावा